नमस्कार मंडळी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत काही किचनच्या स्मार्ट टिप्स ज्या प्रत्येक माझ्या ताईंना प्रत्येक माझ्या मैत्रिणीला आणि प्रत्येक ग्रहिणीला माहीत असल्याच पाहिजेत कारण बऱ्याचदा आपल्याला घाई गडबडीमध्ये बऱ्याच गोष्टींचं मॅनेजमेंट करता येत नाही डबे असतील सकाळचे टिफिन असतील मुलांचे ऑफिसचे किंवा इतर गोष्टी असतील सकाळच्या शाळा असतील तर त्यावेळेलासुद्धा खूपच गोंधळ उडतो आणि धांदल होते प्रत्येक गोष्टीमध्ये काही गडबड होते तर त्याचसाठी आज मी काही तुमच्यासोबत किंवा या व्हिडिओ मार्फत स्मार्ट टिप्स शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदरची माझी जी टिप्स आहे मी हा मी आठवडे बाजार भरलेला आहे माझ्याकडे आठवड्यातनं बाजार जो भरतो त्याच्यामध्ये मी आठवड्याभराच्या लागणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र आणून ठेवते मग ते कांद्यापासून मिरची आलं नारळ काकडी को टोमॅटो किंवा इतर काही भाज्या तुम्ही पाहत असाल सगळ्या व्हिडिओमध्ये भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर त्या फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या अगोदर मी अशा पसरवून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश सुकून जाईल आणि त्या क्लीन करून आपल्याला नीट ठेवता येतील ही आहे टीप नंबर एक ज्या की या भाज्या थोड्याफार सुकल्या फॅन खाली की मी त्या व्यवस्थित नीट करून भरून ठेवणार आहे इथे मी आता टीप नंबर दुसरी सांगत आहे आपण जेव्हा गवारीची भाजी करतो तेव्हा गवारीची भाजी थोडीशी कडवट किंवा अशी थोडीशी कचकच लागते खाताना आपल्या दातामध्ये किंवा तोंडामध्ये तर तो प्रत्येकालाच तो ती भाजी आवडत नाही तर त्यासाठी गवारीची भाजी अगदी चमचमीत आणि खमंग खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी तुम्हाला टीप नंबर दोन सांगत आहे ज्यावेळेला आपण तेलामध्ये कांदा भाजतो त्याच वेळेला आपल्याला कांद्यासोबत गवार भाजायचे आहे धुऊन स्वच्छ नितळून घेतलेले आहे मी आता कांद्यासोबत छान मी भाजून घेणार आहे जेणेकरून ही गवार एक पाच ते सहा मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे मीठ किंवा हळद न टाकता त्यामुळे होतं असं की गवार आपली छान भाजली जाते आणि भाजी जी आहे आपली ती कडवट किंवा कचकस लागत नाही तर ती खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट तयार होते तर एक पाच मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता गवार अशा पद्धतीने आपली तेलामध्ये कांद्यासोबत भाजलेले आहे तुम्ही ते वेगळी गवारसुद्धा भाजू शकता पण लागलीच कांद्यामध्ये तेलामध्ये ही भाज गवार जे आहे ती छान परतवून निघते तर ता त्यासाठी मी कांद्यासोबतच भाजलेले आहेत तुम्हाला ही टिप्स आवडली असेल तुम्ही या पद्धतीने हे टिप्स फॉलो करू शकता जेणेकरून तुमचा गवार सेपरेट भाजण्याचा घाईच्या वेळेमध्ये वेळ वाचू शकतो आता आपली ही गवार भाजल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये लागणारे मसाले टाकायचे आहेत त्यामुळे आपली भाजी खूप छान खमंग आणि स्वादिष्ट तयार होते तर इथे टीप नंबर तिसरी आहे आपण कारल्याची भाजी केल्यानंतर बऱ्याचदा मुलं कारल्याची भाजी खात नाहीत कडवट लागते म्हणून तर भाजी कडू होऊ नये म्हणून तुम्हाला मी ते एक ट्रिक सांगत आहे तर कारली मी छान अशी चिरून घेतलेले आहे तुम्हाला हवेत असे तुम्ही काप करून घेऊ शकता आणि एका ताटामध्ये कारली सगळी घेऊन मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचाच मीठ घालायचा आहे जास्त न घालता नंतर जास्त खारट होतील सोबत मी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू आणि मीठ एकत्र करून आपल्याला कारल्याला लावून घ्यायचं आहे सगळीकडून हात त्याने चोळून चोळून लिंबू आणि मीठ कारल्याला मिक्स व्यवस्थित करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे कारलं जे आहे याच प्लेटमध्ये आपल्याला किंवा मा ताटामध्ये एका साईडला करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता कारला आपल्याला ताटामध्ये ता ता एका बाजूला करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका बाजूला ताटाला ता 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 वटकन लावत आहे किंवा तुम्ही चमचा वगैरे ठेवला त्याच्या खाली तरी सुद्धा चालेल तर हा मी आता ताटामध्ये कारलं एका बाजूला करून घेत आहे तुम्ही हे चाळण्यामध्ये सुद्धा नितळायला ठेवू शकता आता ह्याचं होणार असं आहे के हो ते मीठ आणि लिंबू घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होणार आहे आणि कारल्यातून जो काही कडवटपणा आहे तो थोड्या वेळाने पाच दहा मिनटांनी तुम्ही पाहाल तर असं पाणी तुम्हाला वेगळं झालेलं दिसणार आहे बघा पाच मिनटं झाले होते आपल्याला कारल्याला मीठ आणि लिंबू लावून ठेवून तर पुन्हा एक पाच मिनटांनी तुम्हाला दाखवते की कि पाणी किती सारं ह्याचं वेगळं झालेलं आहे हे पाहा ताटामध्ये पाणी आपोआपच नितळून आलेलं आहे ज्यामुळे तुमच्या कारलातला कडवटपणा बरासाच कमी झालेला आहे आणि ही भाजी तुम्ही जर कराल तर अगदी मोठे खाती तर खातीलच पण लहान नाक मुरडणारे किंवा लहान छोटी मुलं न खाणारेसुद्धा आवडीने ही कारल्याची भाजी खातील तर आता हे कारला आपलं छान मुरून ह्याच्यातला कडवटपणा कमी झालेला आहे तर भाजीला वापरायला घ्यायच्या अगोदर एका बाउलमध्ये पुन्हा मी हे कारलं काढून घेतलेलं आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे ज्या कारण आपण याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त वापरलेलं होतं तर पूर्ण मीठ याच्यातलं निघून जावं कडवटपणा कमी व्हावा त्यासाठी मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून आपली भाजी खारट न होता स्वादिष्ट आणि चविष्ट लागेल आणि एक भाकरीच्या ठिकाणी खाणारे अगदी दोन भाकरी आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी नक्कीच आवड आवडेल आणि सगळेच खातील ही माझी गॅरेंटी आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने कारलं नक्कीच करून पहा कारलं अजिबात कडू होणार नाही छान हे पानं धुवून घेतल्यानंतर तुम्ही हे भाजीसाठी वापरू शकता आणि कारलं खाणं कधीही का शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर कारल्याचे अनेक फायदे आहेत ते मी पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये सांगेलच तर ही तुम्ही तुम्हीसुद्धा वापरून पहा त्यानंतर आपली टीप नंबर चार अशी आहे जेव्हा आपण बटाटे उकडून घेतो मग ते भाजीसाठी असो पराठ्यासाठी असो किंवा समोसासाठी असो बटाटे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये बटाटे घालताना आपल्याला त्याचे काप न करता आहे असे अखंड बटाटे घालायचे आहेत अख्खे बटाटे ज्यामुळे होता असं की दोन ते तीन सिट्टीमध्ये तर बटाटे शिजतातच त्या अगोदर आपल्याला पाणी घालताना इकडे ह्या पाण्याचा सुद्धा अंदाज घ्यायचा आहे बटाटे बुडतील अर्धे इतकेच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून आपले बटाटे व्यवस्थित सगळे शिजतील मिठाच्या पाण्यामध्ये आणि जास्त पाणी न वापरता पाण्यामध्ये बटाटे शिजवायचे आहेत आणि तीन शिट्टीमध्ये बटाटे शिजतात तर बटाटे कापून घातलं की होतं असं की बटाटे पटकन शिजणारी गोष्ट आहे तर का कट केल्यामुळे अजून जास्त शिजतात आणि पराठे किंवा तुम्ही समोसे करता त्याचं सारण बनवता तेव्हा अगदी ते, ते, ते थोडंसं सा वितळल्यासारखी किंवा चिकचिक होतं त्यामुळे बटाटे तुम्ही या पद्धतीने उकडून घ्या तर त्यानंतर आपली टीप नंबर पाच आहे जेव्हा आपण सकाळच्या डब्याच्या घाईमध्ये किंवा सकाळच्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये घाई गडबडीमध्ये चपाता तयार करतो किंवा पोळ्या असतात तर ह्या पोळ्या तुम्ही डायरेक्ट डब्यात न ठेवता अशा तुम्ही ह्या बुट्टीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवू शकता हवा लागून गेल्यानंतर ह्या चपात्या थंड झाल्या गार झाल्या की मग या चपात्या तुम्ही अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता ज्यामुळे तुमच्या चपात्या ज्या मऊ आहेत त्या पाणी न सुटता आहे अशा दुसऱ्या दिवशी अगदी सकाळपर्यंत शिल्लक राहतात डब्याला चपात्या दिल्यानंतर शिल्लकलेल्या चपात्या मी या पद्धतीने डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे दिवसभर खाणाऱ्या लोकांना सुद्धा चपातीला पाणी सुटलेलं दिसत नाही किंवा चपाती चिकट होत नाही आणि ही चपाती अशा पद्धतीने डब्यात ठेवल्यानंतर नंतर हवेनं किंवा मोकळी उघडी राहिल्यामुळे चपाती वातड किंवा कडक होत नाही डब्यात ठेवल्यामुळे आहे अशी मऊ लुसलुशीत चपाती आपली ही राहते अगदी रात्रीपर्यंत दिवसभर मुलांनी किंवा आपण खाऊन चपात्या जरी शिल्लक राहिल्या तरीसुद्धा चपात्या अशाच मऊ राहतात ही चार घडीची माझी चपात्या आहे तर आहे अशी मऊ ही दुसऱ्या दिवशी शिल्लक केलेल्या चपातीसुद्धा मिळते आपल्याला त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा चपात्या झाकून हवाबंद डब्यामध्ये ठेवत जावा त्यानंतर आपली टीप नंबर सहा आहे आपण जेव्हा अंडी बॉईल करायला ठेवतो अंडी आपण उकडतो त्यावेळेला अंडी आपली बऱ्याच वेळेला कुकरमध्ये फुटतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा टोपामध्ये तुम्ही मोकळी जरी अंडी अशी उघडी उकडला तरीसुद्धा गॅसवरती ती फुटतात तर त्यासाठी ते तुम्हाला एक ट्रिक सांगते मी ते अंडी अर्धी बुडतील इतकंच पाणी घेतलेलं आहे सहा ते सात अंडी मी ते उकड्याला घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि ही अंडी तुम्ही तीन चिट्टीवरती गॅसवरती गॅसवरतीही बॉईल करून घ्यायची आहे तीन चिट्टी होईपर्यंत अंडी अगदी व्यवस्थित बॉईल होतात हे पहा तुम्हाला आता कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर खोळून दाखवत आहे अजिबात कुकरमध्ये आपला अंडा आहे ते फुटलेलं नाही किंवा विस्कटलेलं नाही आहे असे अंडे आपली बॉईल झालेले आहेत फ्रीजमधून काढून फास्ट गॅसवरती किंवा जास्त पाण्यामध्ये आपण अंडी जर बॉईल केली तर ती फुटू शकतात तर तुम्ही ही ट्रेक वापरून अंडी जर बॉईल कराल तर एकही अंड तुमचं तडकणार नाही फुटणार नाही आहे अशी अंडी तुमचे व्यवस्थित उकडतील टिप नंबर सात सकाळच्या डब्याच्या घाईमध्ये आपल्याला भाजी कोणती करायची आहे ते पटकन सुचत नाही तर त्यावेळेला अशा वेळेला तुम्ही पूर्वतयारी करून ठेवू शकता जशी की मी ठेवलेली आहे मला सकाळी गवारची भाजी करायची आहे तर मी आदल्या दिवशी रात्री ही गवार व्यवस्थित निवडून तोडून ठेवलेली आहे ज्यामुळे आपल्याला डोक्यामध्ये सेट असतं की आपल्याला सकाळी ही भाजी करायची आहे तितका विचार करण्याचा वेळ वाचतो भाजी निवडण्याचा वेळ वाचतो आणि ही पूर्वतयारी तुम्ही अशी माझ्या पद्धतीने करून ठेवाल तर पटकन तुमचा डबासुद्धा तयार होईल मी गवार बनवणार आहे तर त्यासाठी गवारची भाजी मी तोडून ठेवलेली आहे तुम्हाला कोणती भाजी बनवायची आहे त्याची पूर्वतयारी अगोदरच तुम्ही करून ठेवू शकता आता पाहूया टिप नंबर आठ तर इथे मी हे पावटे आहेत ते जेव्हा मी मार्केटमधून पावटे घेऊन आले भाजी त्यावेळेला हे क्लीन करून सोलून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने ह्या पावट्याच्या शेंगा सोलून निवडून ठेवल्या की बाहेर काम करणाऱ्या ताई असतील किंवा कोणी बिझनेस वुमन असेल प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार घरी यायला वेळ होतो ऑफिसमधून सुटल्यानंतरसुद्धा घरी यायला वेळ होतो त्यावेळेला ऐन वेळेला भाज्या वगैरे निवडणं होत नाही त्या तर त्यासाठी तुम्ही अशा या भाज्या अगोदरच फ्रीजमध्ये निवडून ठेवला तर पटकन तुम्हाला पावटं बटाटा वांग बटाटा किंवा सुक्का पावटासुद्धा करू शकता गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत भातासाठी हा तुम्ही सुद्धा करू शकता कोणताही ऑप्शन तुम्ही याच्यामधला वापरू शकता ज्या जेव्हा तुमच्याकडे हे पावटे अशा पद्धतीने सोडलेले असतील तर हे पावटे सोडल्यानंतर मी असे हे डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे अगदी आठ दिवस फ्रीजमध्ये हे पावटे आहे असे राहतात कधीही तुम्हाला लागतील तेव्हा हे पावटे तुम्ही काढून याची भाजी तयार करू शकता त्यानंतर पाहूया आपण पुढची टिप्स तर ही आहे टीप नंबर नऊ तर कडीपत्ता मी बाजारातून आणला होता हा छान हिरवागार कोळा असा हा कडीपत्ता आहे पण आहे असा कडीपत्ता आपल्याला आठ ते पंधरा दिवस टिकत नाही काळा पडतो तर हा कडीपत्ता काळा पडू नये त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री धुवून फॅन खाली मी याला सुकायला ठेवला होता आता हा मी सोडून याची पानं आहे ती तोडून घेत आहे ह्या पद्धतीने ही वेगळी करून घेणार आहे मी असा जर तुम्ही कडीपत्ता स्टोअर करून फ्रीजला ठेवाल तर तुमचा कडीपत्ता आठ दिवस पंधरा दिवस खराब होणार नाही अधूनमधून एखादं पान खराब असेल तर ते सुद्धा आपल्याला पिवळं पडलेलं काळं पडलेलं पान बाजूला काढून टाकायचं आहे सगळा कडीपत्ता निवडल्यानंतर मी हा कडीपत्ता व्यवस्थित एका बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे पण फ्रीजमध्ये हा कडीपत्ता ठेवताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा डब्यामध्ये ठेवला असाल तर झाकण लावून डब्बा ठेवू नका किंवा बॅगमध्ये ठेवत असाल तर गाठ बांधून बॅग ठेवू नका तर तुम्हाला सांगते याची ट्रिक की हा कडीपत्ता कसा यूज करायचा किंवा कसा स्टोअर करायचा तर इथे मी एक डब्बा घेतलेला आहे आपल्याकडे जे प्लास्टिकचे डब्बे असतात त्यामध्ये तुम्ही घालू शकता तर या डब्यामध्ये मी हा कडीपत्ता स्टोअर करताना अजिबात याला झाकण लावणार नाही कारण झाकण लावल्यामुळे पाणी सुटतं आणि हा कडीपत्ता जो आहे तो पिवळा पडतो उघडा तुम्ही कडीपत्ता आहे असं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तर हा आहे असा हिरवा कडी सुकतो पण तो, तो काळा न पडता व्यवस्थित क्रंची होतो कडक होतो हे पहा मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे या अगोदरचा स्टोअर केलेला कढीपत्ता काळा न पडता आहे अशी हिरवीगार पानं आणि कडक आहे तुम्ही हा सुद्धा कडीपत्ता भाजीमध्ये घातलात तरी कढीपत्त्याचा जो सुगंध आहे तो भाजीला आपल्या येतोच शिवाय आपला कडीपत्ता जो आहे तो छान टिकून राहतो अगदी आठ ते दहा दिवस तर ही झाली आपली टीप नंबर नऊ त्यानंतर पाहूया टीप नंबर दहा तर आपण बाजारातून साखर आणल्यानंतर डब्यामध्ये ठेवले की चिकट होते साखरेला पाणी सुटतं किंवा चमचा जो आपण ठेवतो त्याला हे लागत असतात साखर चिटकलेली तर त्यासाठी एक तुम्हाला इथे आयडिया वापरायची आहे ह्या लवंगा आहेत चार पाच लवंगा मी घेतलेल्या आहेत डब्यात खाली सगळ्यात अगोदर साखर होत नाही अगोदर मी लवंगा ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर मी साखर डब्यामध्ये काढून घेणार आहे जेवढी आपल्याला लागते ला वापरात तेवढी त्यामुळे ते लवंगांच्या वापरामुळे किंवा लवंगांच्या सुगंधामुळे लवंग ही गरम असते तर त्यासाठी आपल्याला साखर आहे किंवा साखरेला पाणी सुटायचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आहे अशी लवंग आपली डब्यामध्ये राहते तळाला आणि वरची साखर मोकळी सुटसुटीत राहते पाणी अजिबात सुटत नाही किंवा चिकट होत नाही चमच्याला सुद्धा आपली साखर चिटकत नाही तर जेवढी मला लागणार आहे तेवढी मी डबा भरून साखरही ह्या बर्णीमध्ये काढून घेते शिल्लक राहिलेली बॅगमध्ये तशीच गाठ बांधून ठेवणार आहे आता तुम्हाला याच्यामध्ये जो तुमचा चमचा असेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर मी याच्यामध्ये दोन चमचे वापरते एक दुधासाठी मुलांना ग्लासच्या मेजरमेंटचा आणि एक चहासाठी तर हे चमचे याच्यामध्ये घालून मी याचं झाकण लावून ठेवते डब्यातली संपेपर्यंत साखर आपली अजिबात ओलसर होत नाही किंवा पाणी सुटत नाही चिकट होत नाही आणि या लवंगा ज्या आहेत त्या तळाला अशाच राहतात पुन्हा तुम्ही साखर काढताना सेम प्रोसेस आहे अशीच करू शकता आता आपण पाहणार आहोत लास्ट पण सगळ्यात बेस्ट ही टीप आहे तर हे आहे मीठ हे मिठाच्या बरणीमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे मिठालासुद्धा बऱ्याचदा आपल्याला ओलावा येतो पाणी सुटतं चिकट होतं तर त्यासाठी दुकानातून आणल्यानंतर मीठ जसं असं तसंच राहण्यासाठी मी याच्यामध्ये सुद्धा बरणीमध्ये चार पाच लवंगा टाकत आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे अगोदर बर्नीमध्ये त्यानंतर लवंगा टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर शिल्लक राहिलेलं आपलं जे मीठ आहे ते या डब्यामध्ये मी ओतून घेणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची आणि ही दहावी टीप आपली आहे की ही टिप्स तुम्ही सुद्धा यूज करून पहा तुम्हाला सुद्धा याचे फायदे अगदीच लगेचच कळून येतील तर आहे असं मीठ संपेपर्यंत आपलं ड्राय राहतं सुक्कं राहतं अजिबात पाणी सुटत नाही ओलं होत नाही तर आजच्या या दहा टिप्स मी तुम्हाला शेअर कर केलेल्या आहेत किचनच्या स्मार्ट दहा टिप्स प्रत्येक माझ्या ताईला प्रत्येक ग्रहिणीला माहीत असणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट सेक्शनाला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपले व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचेच आहेत बाय बाय